लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पोलीस अध्यक्षक प्रमोद शेवाळे यांनी लोहा पोलीस स्टेशन येथे आगामी गणेशोत्सव व पोळा सणाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मुख्य मार्गदर्शन करताना केले लोहा पोलीस स्टेशन येथे आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी आगामी गणेशोत्सव व पोळा सणाच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मुख्य मार्गदर्शक नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे होते तर प्रमुख उपस्थिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय अधिकारी शरद मंडली डी वाय एस पी मारुती थोरात पोलीस निरीक्षक संतोष तांबे तहसीलदार व्यंकटेश मुंडे बी शैलेश वाळे मुख्य अधिकारी गंगाधर पेंटे उपविभागीय अभियंता मोहन पाटील पवार महावितरणचे अभियंता शिवाजी वाघमारे उपनगराध्यक्ष दत्ता वाले गटनेते करीम शेख माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ज्येष्ठ नागरिक गंगाधर महाबळे उपसभापती नरेंद्र गायकवाड नगरसेवक शरद पाटील पवार नगरसेवक केशवराव मुकादम नगरसेवक भास्करराव पाटील पवार नगरसेवक नबी साब नगरसेवक केतन खिल्लारे खासगी शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार तालुका दुग्ध व्यावसायिक संघाचे चेअरमन ज्ञानोबा पाटील पवार दिनेश सावकार तेललवार खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम मन्ना पवार मनोहर पाटील भोसिकर माजी सैनिक व्यंकट घोडके यांच्यासह लोहा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सरपंच उपसरपंच गणेश मंडळांचे पदाधिकारी पत्रकार बांधव शहरातील नागरिक आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना पोलीस अध्यक्षक प्रमोद शेवाळे म्हणाले की गणेश मंडळांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे अंगलट येईल असे कोणी काही करू नये तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांना आमच्या वतीने सत्कार करण्यात येईल तसेच जे गणेश मंडळ उत्कृष्ट देखावा सादर करतील त्यांना बक्षीस देण्यात येईल असे जिल्हा पोलीस अध्यक्षक प्रमोद शेवाळे म्हणाले तसेच यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक डी वाय मारुती थोरात तहसीलदार व्यंकटेश मुंढे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे पत्रकार विलास सावळे नगरसेवक भास्करराव पाटील पवार यांचेही मार्गदर्शनपर भाषणं झाली यावेळी आभार पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस मानचाळ यांनी केले तसेच सदरील शांतता समितीची बैठक यशस्वी करण्यासाठी एपीआय शेख पीएसआय सोनकांबळे पोलीस कर्मचारी गिरीश हेंबाळे केंद्रे बगाळे सह सर्वांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी शैलेश पाटील ढेंबरे लोहा राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.